पुरता पुरता पता पाहिजे नको पिकाया पोळी पोटा पुरता पता पाहिजे नको पिकाया पोळी देहात हात हजारो दुबळी माझी झोळी देणाऱ्यात हात हजारो दुबळी माझी झोळी हवात तितका पाळी पाऊस देवा वेळोवेळी तुझी पुरता देवो दाणा माय माऊली काय हवात तितका पाळी पाऊस देवा वेळोवेळी तुझी पुरता देवो दाणा माय माऊली काय एक बितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी महाल माड्या नकोत नाथा माझ्यावर देखाया गरजे पुरती देई वसने जतन कराया काया नकोत नाथा माझ्यावर देखाया गरजे पुरती देई वसने जतन कराया काया गोठ विनारा नको कडाका नको उन्हाची होई देणाऱ्यात हात हजारो दुबळी माझी होई सोसे तितके देईया हट्ट नसे गा माझा हट्ट नसे गा माझा हट्ट नसे गा माझा सौख्य देवा दुःख ईश्वरा रंक करी वा राजा रंक करी वा राजा रंक करी वा राजा रंक करी वा राजा अपुरे पणही न लगे पछतावाची पाळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी पोटा पुरता पता पाहिजे नको पिकाया पोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी शंकरकडची काही बातमी हे म्हणत होते गंगे भागीरथी गंगे एखादं कोरडं सुरत द्यायची का पाळू मला आणि आणि हे घ्या सासूबाई कोण बघते म्हातारी पासत आहे पुढून आली का ते Thank you.
रंगाळी असते का मग पळा जा ध्यान देऊन शिका बरं का आमच्या लहानपणी शाळाच नव्हती ह्या गावात देवा अवल नाता कुंभार पत्र अरे फाटल की पत्र फाटू दे गाकीट फाडल्याशिवाय का पत्र वाचता येणार आहे केशवराव ते पत्र घेऊन वाचून दाखवा बघू आले का मोठा नवाज की शंकर शंकर बाळाचा कागद वाच तरी पुढं वाच नाही वाचता येत फार बारीक अक्षर काढले शंकर काकानं मुंगीच्या पावला गस कधी वाचते पोस्टमास्टर साहेब इकडे या जरा तुम्हीच वाचून दाखवा बरं तुमची ती वानर ते ना तेवढी आवरा बरं का थांबा जरा ध्यान देऊन ऐका बरं का देवा दादा दंडवत माझे येथील शिक्षण संपले आहे नोकरीच्या काळात जो थोडका पगार मिळत होता त्यातून मी 1500 मागे टाकले आहेत सरकारकडून थोडं कर्ज मिळण्याची व्यवस्था होईल त्या कर्जातून मशिनरी मिळेल अशी व्यवस्था केली आहे आपल्या गावच्या जमिनी सोनं आहे चिनी मातीच्या भांड्या इतकी टणक भांडी त्या मातीची बनतील असे येथील जाणते म्हणतात तसा भांड्यांचा एक कारखाना मी आपल्या गावात सुरू करणार आहे हे पत्र तुला मिळेल तेव्हा मी आगगाडीत बसलेला असेन आत्याला दंडवत मुलांना आशीर्वाद वहिनींना भेटून 6 वर्ष झाली आता येतोच बाकी सर्व भेटी आणती तुझा शंकर थांबा पोस्टमास्टर साहेब एवढं घेऊन जा अरे पण थंडीच्या दिवसात याचा का उपयोग नाही म्हणू नका माझी गरिबाची देणगी शंकर आला म्हणजे आदिली देईन तुम्हाला मस्त झालं शंकरचा कागद का वाचणार आहेस का तू वाचतोय बाकी हिशोब एकच म्हणा तू डोळे नसून आले आम्ही डोळ्या असून आले ऐकलंस का पारू शंकरला गव्हाच्या पोळ्या आणि मेथीची भाजी आवडते सोपताना 2-2 ऊसूच्या लागतात एकाला देवाचा बाप होता तेव्हा या घरात सुखाचा पाऊस होता गावचा सरपंच होता तो घरात 2 दुभत्या म्हशी होत्या घरची शेती होती तवा माझे डोळे होते घरात खाणारी तोंड होती सहा वर्षांनी पोरगा घरला येतोय काही कमी पडू देऊ नका हा त्याला आलो बघा अंड्यातून पिल्लो हरभरे मागे गेले होते नाही का पारू केला असं त्याला खायला दे काहीतरी ही चिता शंकरनं बघितलं नव्हतं नाही बघितलं तर त्याला हसूच फुटल निव्वळ पिन शब्दात माकडे माकडे समजायला तर कुठं बघितला त्यानं मुंबईला गेला तेव्हा चौघच होती सीता केशा गण्या आणि माझ्या आणखी 5-6 महिने आला नसता तर सात दिसली असती सात असं म्हणू नये रे देवा अरे देवा घरचा पानमळा हाय आंब्याला मोहर किती येतो हे कुणी मोजत का मडकी पडली बाहेर कुणी उचलून गेलं सीता
येला जरा घे गा आओ भाऊजी येणार घरात खवाचा दाना नाही त्यासने काही मक्याची भाकरी घालायची असं कोण म्हणते तुझा हात बळकट राहू दे की पोळ्या लाटायला गव्हाच्या पोतीची थप्पीच्या थप्पी लावून ठेवतो आपल्याला हसायला काय झालं गे घरात नाही म्हणून काय झालं गावात काय तोटा पडलाय काय गावाला आता घेऊन येतो सदरा कुठे माझा अरे पेंग घालता वली आणि भाव मागता वाढलीच असं कसं होईल तू बघा देवा ए देवा इकडे ये काय शेती अरे 50 रुपये बाकी आहे तुझ्या खात्याला एक वर्ष झालं देऊन टाकेल एवढ्या धाकटा भाऊ येतोय शंकर शंकर अरे भाऊ भावाचं देणं कोणी फिरलं या दुनियेत तू तुझा बाप नाहीतर वाकड मार्ग स्वीकारावा लागेल मला नका नका शेती मी काहीतरी व्यवस्था करतो जगू जगू अरे कोण आहे मी आहे देवा कोण देवा तू तार का एवढा आवाज मला काही नव्हे अरे मी देवा कुंभार कुंभार आलो आलो अरे पण दिवाळी होऊन 1.5 महिना अजून लोटला नाही लगेच सारवण काढलं तुकोबा रायानी म्हटलंच आहे साधू संत येते घरात होती दिवाळी दसरा विराट महाराज येणार आहेत आमच्या घरी कोण म्हणत विराट महाराज हा मोठे साधू आहेत त्या तिकडले वरलीकडले वरलीकडले मोठा अंतर्ज्ञानी आणि तेजस्वी साधू आहे अरे मोठ मोठे धनिक लोक त्यांच्या पायाची लोळण घेतात लोळण मी आणि राधा परवा यात्रेला गेलो होतो रामापूरला त्यावेळी स्वामीजींचं दर्शन झालं स्वामीजींनी राधाला पाहिलं मात्र आणि जी समाधी लावली ती अर्धा तास उतरली नाही आणि समाधी उतरली तेव्हा राधाला त्यांनी जवळ बोलावून सांगितलं की लवकरच तुझ्या पोटी साक्षात भगवान गोपाल कृष्ण जन्माला येणार आहे गोपाल कृष्ण येऊ दे माझा भाऊ शंकर आज गावून येणार आहे माझी एक नड आहे आणि हे सारवण झाल्यावर त्या मोहनला मारवड्याकडे जाऊन आंबे मोठा जायचं एक होत बक्षी गावा तेच होत अर्धा मन साखर साधुकतो दोनशे बदल काय हा वेंधळेपणा एवढा चिखल केला तो वाया गेला राम आहे का नाही जरा रामशीच काम होत शंकर येणार आहे आज संध्याकाळी म्हणूनच थोडे गहू इथे मागायला आलो मग घेऊन जा ना किती पाहिजे उगा आपले एक पाहिजे बस शंकर एकदा आला की मग काही सवालच नाही 1500 घेऊनच येणार आहे आपल्या गावात चिनी मातीच्या भांड्याचा कारखाना काढणार आहे म्हणजे आता पुन्हा मुंबईला जाणार नाही म्हणे की अच्छा आता कशाला जातोय बरे या ना गहू देते बरं दे अरे चाललंय काय काही नाही शंकर येणार आहे आज संध्याकाळी असं
मग काही लग्नाच्या पोळ्याची व्यवस्था चालली वाटते आता काहीतरीच कस बरं झालं बघ शंकर येतो अरे पोरगी अजून पोरागत वाटते आता गेल्या श्रावणात तो व्हावं लागलंय ना ते बाईपणा यावा की नाही का हे हो का बाबा शंकरचं नाव घेतल्यावर लाजली बघ 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 पण आता शंकर आल्यावर त्याला वस्तीवर घेऊन जायचं बरं होय तर आज संध्याकाळ पुत्री येईल की हो आला की घेऊन येईन मी का मग मी येतो राम राम मास्टर साहेब कारगावला जायला इथं गाडी मिळेल काय समोर दिसते बघा विचार घेतोय का बस ಬಾಣಿ ಗಾಡಿ ಹಾಡ್ತಾ
चांगला आहे तुझा आवाज. कुठे शिकलास गायला? शिकतोय कुठला साहेब, गावात नाच नाटक होत्यात, ते बिलकुल आपलं शिकलेलं. हो तुम्ही ह्या गावचं वाटत साहेब? हा देवा कुमाराचा धाकटा भाऊ मी. तू रामू तेली माहित असेल तुला. रामू तेले कसा होत आहे? खरं म्हणजे तो तुमचा साठीचा कुंभार शेंगाची ठोक खरेदी करत होता. शेंगावाला तेलाचा धंदा करतोय झाल. ते रामू तेलेला मुलगी आहे रे. ते नाही बा आपल्याला ठाऊ, आपण गरीब माणसं कुणाच्या पोरी बाईची कशाला चौकशी करा. परवा एक पाहुणा आला होता त्याच्या घरी, तो उद्या लेकीला बघायलाच आला. म्हणजे चंपाचं लग्न झालं का काय? काय की काय गप का झाला? नाही काय नाही. तरी पण ठेवत काहीच नाही. कस काहीतरी पाणी उरतय ना. सर्जा राजा आलाच माझ्या बाबा. अरे वा तिथं मोठी झाली की बहिणी. नमस्कार करतो ग. तुमचं नाव काय? हा झालं ते कळवलं नाही मला. त्यात काय कळवायचं? दर दोन सालाला एक होत. असं कसं म्हणतो? पाऊस दर साल येतो पण शेतकऱ्याला त्याची नवलाई हायच का नाही? चला चला कोणीतरी तरुण पोरगा होता गाडीवर. अरे हो हातर. अरे पोरगा नाही पोरगीच ती त्याची चंपा. निव्वळ पोरागत वाटते माझ्या. आणि मला रे देतो. इरकली आहे. इरकली हाय. दादा काका. असू दे वाट काका. वाढ वाढ.
झोप लागे ना वाटत भाऊजी? नाही बस ना बहिणी बसते. मी म्हणते एवढा कसला विचार चाललाय? कुठ काही नाही. एक विचारू का? काय? रामू तेलेची गाडी कशी आली म्हणलं तुम्हाला न्यायला? मला न्यायला कुठली? तेवढी एकच गाडी होती स्टेशनात, तिच्यात ना आलो. आणि गाडीवर कोण होत? काय की काय की काय तुम्हाला ओळख ना होय. लयकी हो लबाड आहे चंपा, अलीकडेच येत नाही तर सदैव माझ्या जवळ असेल. तुमच्यावर जीव आहे तिचा, मी ओळखलंय. भलतच काय वहिनी. आता का बरं एवढे लाजाय काय झालं? आता गावाला आलास त्या रामू काकाला जाऊन भेटा. जेव्हा भेटेल तेव्हा हेच मी विचारतो. शंकरराव कवा येणार? शंकरराव कवा येणार? एवढंच काय आहे त्याच? एवढं मग कवा हो? खत्या नारायणगिरी सारखं मोकळच राहणार राहायचा. तुझं आपलं काय तरी होईल? तुम्ही त्या चंपाला पत्र पाठवून ठेसणावर गाडी बदलू दाखवली. अगं तुझ्या शपथ नाही वहिनी. एवढं कळत नाही वय आम्हाला. नुकसान कसलं त्या धामत भाई? पोरं आहेत, फारा दिवसात मिळाली नसतील खायला केळी म्हणून आणली असतील त्या. आता काय सांगायचं कपाळ तुला म्हातारे? उलू चालू आदळीस तू. सबन घरच्या घर चुरू राहिलाय. आज माझ्या इथे केळी चुरली, तिच्या दुसऱ्याच्या घरात गोंधळ चुरतील ही काय? खायला खायचा येते ते वाढवली कशाला एवढी फलटण? दुसरे कंगाल का तोंड सांभाळून बोला अहमद भाई. नुकसान झालं माझं म्हणून बोलतोय. ना तुझ्या पुतण्याने माझ्या बागेची केळी चुरून आणली, नुकसान केलंय माझं. केळांची किंमत बोला? 10 रुपयाचं नुकसान केलंय माझं. हे 10 रुपये घ्या आणि चालायला लागा. आता पोराची शब्द बोल. काय चमत्कारिक माणसं असतात एक एक. उगा दुसऱ्याला कशाला बोलला होता भाऊजी? आपली पोरटीच वाईट आहे, कुणा कुणाला म्हणून आवरायचं. एका पाठोपाठ का आहे तू? कितींदा सांगितलं पाहू तुला कोणाला वाईट वाटत बोलत जाऊ नकोस म्हणून. देवाघरची दौलत आहे, दिवस काय आजचे उद्या पालटतील. त्या बिचाऱ्या गण्याला मारलं तू, पुन्हा कोणाच्यावर हात टाकशील तर शपथ का खाली सासू भाई? वैताग आला की मारते एखादं. मला काही करत नाही. जाऊ दे गं बहिणी, एवढं काय मनाला लावून घेते. सीता गेली कुठं गेली मुलं? कुणास ठाव, 4 वेळा 4 शिकाय जातात त्याला हुडकं तू म्हणजे पंचायत. तू शिकलीच काय सांगता पोराला? जा पोराला घेऊन ये. जा घेऊन ये. अते गेली बरं का सीता? थांबावं लागतंय घरात. आज सकाळपासून आईचे डोकं दुखते. मग त्याला औषध दिवसत काही? अरे ह्या आजाराला औषध दिवसत का आई लागत नाही. तुम्हाला शंकर काय? अरे ये ये असं बांधणार रे. आईला म्हणावं शंकर काका आलाय. कवा आलास? कवा काल आलो. किती वर्षांनी भेट मारता?
चल 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 लहानपणी याच धडाक्याने बसून आपण काय करे हाय का आठवणी आता आठवणीत नसतं तर आल्याबरोबर आलोच का तुझ्या वस्तीवर हिंमत तर करा परत देवळा पसल्यानं आम्ही चौगल्याची आहे लक्ष्मी लक्ष्मी हा तीच महिनी झाली आहे बघ केवढी मोठी दिसायला लागली अरे बायाच्या जातीला लय वाढ असती आमची दोन खोंड बघ पांडू आणि पांडू कशी काय हा जोडी अगदी खिलारी आहे म्हणा आज आता एक पोरगी पाहिजे कडे एवढेच नाही दोन साल जाऊ दे म्हणजे अगदी आखणी करून चाललंय म्हणजे अरे लय पसारा करून गोंगळा करण्यापर्यंत हाय ती पोरं तुमचे मित्र आली म्हणजे झालं आम्हाला माझी रावा की आजचा दिवस नाही गेलं पाहिजे वहिनी वाट बघत मला बी जायचंय रामुतेल्याकडं शंकराची गाडी पोहोचायला रामुतेल्याकडं आता कसं हरकलं आला का तुला खास का रामू काकाकडे गाडी पोचून येतो सवा सवा म्हणत एक एक पोहोचाय म्हणते कशाला सांगतात यातनी त्यांच्या नाही झालं जायचं गाडी मी जाऊ दे म्हणजे झालं रत्न राम राम कुणासाठी आहे रे गाडी राघू करती किती शेंग आहे तुझी ही दिसती एवढी काय भाव ते बोलणं झालंय रामू काकाशी शेंग मी विकत घेते रामू काका नाही गोष्ट खरी आहे लगीन लेकीच करायचं असतं पण खरी तो बापच की चालत दिसते की शेंगापुरत बघ लग्नापुरते बघ ते कुणा करते शेंगाचा सौदा बघून घेतील रामू काका रागू आपण आपलं तुझ्या लग्नाबद्दलच बोलू माझ्या लग्नाशी तुला काय करायचंय र लगीनच करायचं आण काय कुणाशी बोलतोस रे तू रामू तेल्याची चंपा काय हाय ते माहित नाही वाटत तुला अजून परगावच दिसतोय नाही हाय इथलाच मला एकाने सांगितलं का तुझं लगीन व्हायचंय माझंही व्हायचंय म्हटलं बघावं खाणं टाकून कुठल्या कथ्याने सांगितलं तुला येण्याचा पोरगा होता काल स्टेशनवर घेऊन आला मला आता हौशाकडे दिसत होता ते पद सोडून घाला म्हणत होता कोण आहे र मी शंकर कुंभार शंकर अरे मग येतो बघा हा नाही राघूची शेंग घेऊन आलोय त्याला भेटायला गेलो तो तो म्हणाले एवढी गाडी घेऊन जा आलो घेऊन छान छान काळ्या अरे भिवा आलो आलो हा पोची उचल तेवढी गाडीतली हे तुझं आपल्याला पटलं बघ गड्या हा इतके दिवस शहरात राहिलास पण आपला पोशाख काही टाकला नाही पद्धती विसरला नाही आता खेड्यात राहायचं म्हणजे खेड्यातल्या गत राहायलाच पाहिजे की बरोबर आज चला कच्च्याला टेकून बैस की चंपा अग चंपा अग बाहेर कोण आलंय बघ जात आपल्या शंकरला अरे मला वाटत का या माझ्या पोरीला कधी बाई पण येत का नाही पण आता तू आला आणि माझा जीव अगदी भांड्यात पडला आता एकदा झटक पच्ची लगीन करून टाक म्हणजे मला नातवंडाचं तोंड बघायला मिळेल गप का बोल की नाही दादाला विचारलं पाहिजे अरे दादाला विचारेल रवी तू का नाही म्हणतोय पण माझ्या पोरीच्या डोक्यावर एकदा अक्षता कधी पडतात आणि मी नातवंडाचं तोंड कधी बघतो असं होऊन गेलंय बघ मग घ्या की अरे का आला
काय शंकरराव काय ठरवलं तुम्ही दादा कारखाना सुरू करण्याऐवजी बिग दोन बिग जमीन घ्यावी आपली होती ती गेल्याचं कळलं मला नाही त्यात तुमची काही चूक नाही एका पाठोपाठ एक आजार खाती बाळणपण आली तर तुम्ही तरी काय करणार माझा ऐकणार असेल तर सांग तुझ्या जमिनीच्या फंदात पडलो तू आपलं सरळ कारखाना सुरू कर बघू हो पण जागा जागेला काय तोटा जागा मूप आहे पाहिली आता इमारत थोडीशी बांधून घ्यावी लागेल ती बांधून घेऊया म्हणजे झालं हा हा उद्या जाणारच आहे मी बाजारला पत्रिंग वाशी घेऊन येतो दारण खिडक्या सुद्धा आजकाल तयार मिळतात वाडगाव मोठं सुधारलंय तू असं कर मापकात आणि यादी दे माझ्या तो सामानाची बस देतो मी यादी सामानाची मी घेऊन येतो तुम्ही आणा तेवढं सामान बाळू म्हणे की इथे तुलोडू पुन्हा तापू लागे वाळू बाळूला ती लागे पूळ पुन्हा तापू लागे वाळू बाळूला ती लागे पूळ या इवल्याच्या खोपेत बाळू रडला झोपेत बाळू रडला झोपेत एक वन होत वेळूच त्यात घर होत साळूच साळू मोठी मायाळू बेळू लागे आंधोळू हो साळू मोठी मायाळू बेळू लागे आंधोळू त्या पंख्याच्या वाऱ्यात बाळू निजला तोऱ्यात बाळू निजला तोऱ्यात एकदा पाऊस लागे बोळू वाळू भिजले वेळू नदीला येऊ लागे पूर बाळू आपला डाराडू भुरकन खाली आली साळू आणि म्हणाली कुठे बाळू बाळू निजला जैसा धोंडा तोवर आला मोठा लोंढा साळून मग केलं काय तोचित धरला त्याचा पाय साळून मग केलं काय तोचित धरला त्याचा पाय वेळूवरती नेले उंच आणि मांडला नवा प्रपंच आणि मांडला नवा प्रपंच बाळूच घरकुल वाहून गेलं साळूच घर राहून गेलं साळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू साळू आहे मायाळू
बाळू बेटा झोपाळू वाळू वाणी वेळूवर ताणून देतो खालीवर ताळू म्हणते गाऊ खेळू बाळू म्हणतो इथं रोळू आमची गोष्ट आखूड संध्याच्या पाठीत लाकूड मला काकड्या बघ किती छान लागल्या त्या चला हो बाबा नको बाबा भगवान मारेल अरे आमचंच मळा येतो जा वाळूच्या घराची तुझी हौस अजून फिटली नाही वाटत खरं घर झाल्याखेरीज लहानपणची ही हौस फिटत नसते खरं लहानपण किती छान असत नाही तुला आठवत का ह्या जागी अशाच एका वाळूच्या घरासाठी आपण दोघ भांडलो होतो आणि मी चिरून तुझ्या हाताला कर्कचून चावले होते आणि मी वेड्यासारखा स्वस्त बसून राहिलो होतो उसने फेडायची पद्धतच नाही आपली तर म्हणून शेतकऱ्याचं सोंग घेऊन फसवलं वाटत आम्हाला मी कुठे सोंग घेतलं होत मी आहे तसंच होतो तूच सोंग घेतलं होत पुरुषाच ते सोंग सांभाळता सांभाळता पुरेवाट झाली माझी संध्याकाळची वेळ मोकळा एकांत रस्ता बैलांच्या दळातला धुरांचा मधुर आवाज पुरुषाचं सोंग सांभाळणं कठीण झालं मला तू येईपर्यंत खरंच मला कधी वाटलं नाही की आपण मुलगी आहोत तू भेटल्यापासून मात्र उगीच वाटायला लागले की मी दुबळी आहे अगदी दुबळी कोणाचा तरी हात धरल्याशिवाय मला उभं सुद्धा राहता यायचं नाही मग त्या दिवशी खोटं का सांगितलंस रामू काकाच्या चंपाचं लग्न ठरलंय म्हणून मला बघायचं होत काय माझ्या मनी आहे ते तुझ्या मनी आहे का नाही ते पण चंपाला बघायला कुणीतरी येतोय म्हणताना तू एकाएकी गप्प झालाय आणि मी ओळखले शंकर माझा आहे माझे उठतीच आहे शंकर काका आमचे अरे तुम्ही काकड्याला गेला नाही गेलो होतो ना तिकडे राम काका आले बाबा इथे आले चला चला बाई राम राम सादिक भाई राम राम अरे तो मडका बिरका नाही आणलाय की तर तिकडे बसलोय जरा खरेदी करायची होती म्हणून आलो तुमच्याकडे ही आधी कोणती पत्रे पोया वाटे बडी हवेली बांधायचा विचारतीस तू तुझा कसली हवेली भाऊ आलाय मुंबईतून शिकून तो चिनी मातीच्या भांड्याचा कारखाना काढावा म्हणतो अरे वा बडा पैकेवाला दिसतो रे तुझा भाऊ कसला आला पैसे वाला 6 वर्ष काम करून करून शिकला थोडा थोडा करून पैसा बी साचेला बघा त्यांनी फार गडी आहे बघा एवढी सामानाची गाडी भरायला लावा आणि पट्टी करून ठेवा जराशाने येऊन मी पैसे चुकती करून जातो तुमची बार बार जातो अरे पण तू मागायला कवा आहे ना म्हणजे घंटाभरात आलो बार जा राम राम म्हातारे झाले पत्रे एक कागद झालं
आजचा चांगला दिवस बघून जागची पूजा करा आणि करा कामाला सुरुवात. बर बर बर. कसा पिकलग कपुहर बरा, कसा पिकलग कपुहर बरा. बरे की गसंती या पाटीने वाली. राम राम जावा. राम राम. बसा बसा. कोचंपा आलीस का माझी बाई. अरे नारळ संत सोडू नका रे, कोणी शेंडी ठेवा त्याला. ऋतुकाल ¿Qué es eso?
तिथे शंकर काकाला. दादा दादा लवकर बरं माघार याला. पंच बोलवणार आहे मी आज. कशाला? वडिलांची घराच्या वाटण्या करून टाकायचं. तू मी वेगळं झालेलं बरं. अहो कशासाठी पण? तू आता जाणता झालाय वेगळा हो. तुझ्या मनाला वाटेल स्वतःवा. आत्ताच का पण तुमच्या मनात आलंय असं एक आहे की काय सांगितलं तुम्हाला? सरणी ताची पोर बोलली असतील एकमेकाशी. तीही भल्या घरची लेख आपल्या जातीचीच आहे. तुझ्या हिरूत ती काय बोलली लायला? कोण काय म्हणताय काय तुम्ही? उगी ताडानीपणाचं सोंग घेऊ नको शंकर. म्हातारी काय म्हणते ते कळतंय तुला. उगा आडवळणानं बोलू ना. मी सांगते की लहानपणापासून माया आहे त्या दोघांची एकमेकावर. ते लगीन करणार आहे. मग करू दे की मी कुठे आडवायचं. मी फक्त एवढंच म्हणतोय की वाटणी करून वेगळं होऊया. दादा माझं ऐका. तुम्हाला विचारल्याशिवाय काही करणार नाही मी. वडील गेले तेव्हापासून तुम्ही आणि बहिणीने मला लेकरासारखं सांभाळलं. तुमचं म्हणणं प्राण गेला तरी ओलांडणार नाही मी. एवढा अजा वाचवत आहे तर मग वाटणी कर म्हटलं तर का नाकून करत असतो? मला वाटणी नाही करायची. पण मला करायची ना. दादा वाटणी करून वेगळा हो. लगीन कर. कारखाना कर. मला काय नको दादा. मला तुम्हाला आई बहिणीनं सोडून नाही जायचं. पुढे काय नशा विषय करून आलाय का काय? एवढा लक्ष्मणासारखा भाऊ त्याला कशा पाहिजे व्हायला सांगता? नवऱ्यापेक्षा दिराची म्हणायला जास्त म्हणशील. तुझ्या दिवेला हाड आहे का? माय लेकरासारखी आई मुलाची तटातच होऊन देईल का? रामूच्या मुलीशीच लगीन करणार आहे शंकर. आणि याच घरात राहणार. मुला भाजीचा शब्द तोंडातून करला वाचल ते करा. शेगू माझी एवढी गरज भागवर तर जन्मातून उठेल. मग 1700 रुपये मला पाहिजे. देवा या बुवाच्या नादानं मी पाप खाली आलोय बघ. नाहीतर तुला 1200-1500 रुपये द्यायला नाही म्हटलंस तर मी कसाही कर. नाही म्हणू नकोस मला. नाही जमलं. काय होत नाही. सावकारांना अगदी कात्री धरलंय बघा बाबा. धाकट्या भावनं आणलेलं सामान टाळता आणायला निघालायचो. 1700 रुपयाची डिक्री घे तेवढं द्या. मोठ्या भरोश्याच कुलड तुझं. मागितल्यावर तुझ्या हातावर लोटा ठेवायला. नका नका असं बोलू नका शिटी. एवढं बरं वाचवा. जलंबर मी तुमचा उपकार विसरणार नाही. आणखी विचार करून काय उपयोग आहे बापूसाहेब? या दोन खिडक्या नेल्याचे संपलं सामान. बघा मालाची किंमत फक्त 800 रुपये होती. 800 रुपये घरातलं सामान धरायचं.
काळ घरात आहे काय त्याच्या? घराचा आणि जागेचा ताबा घ्यायचाच आहे. हो हो, पण त्यांनी सह्या केल्याचे काम झालं. दादा इथे सही करा. पेन्सिल काय देत आहे? हॉटेल द्या. ठीक आहे. हरि भाऊ चला, राहिलेलं काम उरकून घेऊया. चला उठा, घर खाली करा. कब्जा घ्यायचा आहे मला. म्हणजे? म्हणजे 1700 रुपयाची विक्री आहे माझ्याजवळ. मालाची किंमत 800 रुपये फक्त झाली. या घराची किंमत तरी काय येणार म्हणा, पण घ्या काय तुमच्या लोकांचं. दांडा बुसकी आणि घरा बाहेर हो अगोदर. घर सोडून कुठं वनवासाला पाठवतच रे आम्हाला साकार. पहा व्यवहार म्हणजे व्यवहार. तिथे रामायण आणि वनवास काढताय कशाला? उरलेली रक्कम बरोबर आहे. बरोबर, पावती देऊन टाका. पावती द्यायची द्यायची म्हणजे काय? माणसानं व्यवहाराला कसं चोख असलं पाहिजे. आपला पैसा मिळाला पावती देऊन टाका. चला मंडळी. शंकर, शंकर, माझ्या म्हणण्याप्रमाणे काल तू वाटा केला असता तर तुझा पैसा इमारतीचं सामान एवढं तरी वाचला असत रे. मी बाजाराला गेलो होतो काल, तिथंच मला तो सावकार भेटला. म्हणून माझ्या पायात गुंतला, तुझा पाय मोकळा करावा म्हणत होतो मी. उघड बोलायला माझी जीभ झाली ना, माझ्या मनची कळ कुणाला कळाला. साऱ्या संसाराचे बसून वर झाले. आता राहा इथं भूतायगत, आता राहा इथं भूतायगत, आता राहा इथं तुम्ही भूताला देवा. आता राहा इथं भूताला. दादा दादा दादा, मी या मसालोटीची पुन्हा फुरबाट करी. अरे शंकर, आजवर मी तुझ्या कर्तुकीवर डोळे लावून बसलो होतो, पण आता काय होणार नाही. आता काय होणार नाही. आता काय होणार
एकदा तर पटलं पोलिसांना की दादाने आप खुशीने आत्महत्या केली. तुझ्या ऐकी लई आस होती त्याच्या मनात, काही बघायला मिळालं नाही त्याला. कर्म आपलं आणि काय म्हणायचं आता. असं काय देखील बोलायचं नाही भाऊजी, पुढचा रस्ता चालायचा. म्हणजे काय करायचं बहिणी? माझं ऐकत असाल तर सांग. तुम्ही आपल्या परत शहरात जावा. इथल्या खड्ड्या काय आता लवकर भरायचा नाही. डोळ्यावर आपलं मुंबई. नको रे बाबा, मी जीवन फायतावर जाऊ नको. वही कितीही म्हणले तरी कुठेही जाणार नाही मी तुम्हाला सोडून. वाडवडील करत होते, देवा दादा करत होता, तोच धंदा करणार आहे. माया मोठी एडी असती भाऊजी, या खेड्यात राहून मडकीच घडायची होती तर 6 वर्ष कशाला घालवली मुंबईत. भाऊजी, हे मी तुम्हाला कधी उघड उघड सांगितलं नाही, पण गावात अजून लई जणांचं देणं द्यायचं आहे आम्हाला. जमिनीचा तुकडा होता तो भी गेला, आणि आता गाव भी पहिल्यासारखं राहिला नाही. ह्या गावात जगणं म्हणजे चिपाड्यात रस धुंदळण्यासारखं आहे. दिवसभर मडकी थोपटली आणि रात्रभर आवाज चेतवला तरी तांबडा पैसा मिळायचा नाही. पहिली पाचशे धान्य तर घालते शेतकरी, तुम्हाला उपाशी तुम्ही मी काही शहरात जाणार नाही. अर्धपोटीस का होईना, पण तुमच्या बरोबर राहील. देवा दादाच्या लेकरा बाळांना मोठ कर. अजून आभाळातल्या देवानं डोळं झाकले नाहीत पारू. केव्हा मेला नाही तो शंकरच्या काळजात येऊन बसला. माझ्या बरोबर आता या जनावराखेरीस कोणी सुद्धा चालणार नाही. मला हे जनावर भावत, पण शेवटपर्यंत तुझ्याच बरोबर चालायचं ठरवले. कितीही वाटचाल केली तरी शेवटी मी माझ्या घराच्या अंगणातच पोहोचणार. तुझ्या खाण्याच्या बैलाचा प्रवास आणि माझा प्रवास यात काही अंतर राहिलं नाही. आता तू नको येऊस या चक्र व्यूहात. जा, परत जा. मी तुझी कोणीच नाही का? होती, सर्वस्व होती, आजही तू माझीच आहे. पण मी मात्र तुझा आता एकटीचा कोणी राहिलो नाही. मी एका अनाथ विधवेचा धीर आहे, एका आंधळ्या म्हातारीचा भाचा आहे आणि 7 अनाथ लेकरांचा काका आहे. मी माझ्यासाठी राहिलोच नाही. आता मला दादाच्या लेकरांसाठी जगायचंय, त्यांच्यासाठी मरायचं. शपथ आहे माझी तुला. Thank you.
माझा, तुझं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही. आमची सेवा म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची सेवा. चालू द्या, चालू द्या. चाललंय महाराज, चाललंय. पण हे असं किती दिवस चालायचं? तुमच्या आशीर्वादानं लवकरच आमच्या घरात एक लहान मूल येऊ दे. कारण काय माहितीये का महाराज, ही मला लहान मुलासारखे खेळते महाराज. तुम्ही तरी सांगा ना काही उपाय. एक उपाय शंकरना आता आपला मार्ग वेगळा करावा. एकाचं दैव दुसऱ्याला घेता येत नाही. त्या पारूच्या पोरा बाळांच्या फंदात अडकला तर भुईतनं कधी वर सुद्धा निघायचा नाही. शंकर शंकरला पटणं शक्य नाही. पण तुला तरी पटतंय का? मग कठीण आहे. माझ्या हातानं आपली पोर त्या भणंगाच्या गळ्यात बांधणार नाही मी. आता आजच्या परिस्थितीत त्या घरात मुलगी देणं म्हणजे आपल्या हातानं आपल्या पोटचा गोळा खाईत लोक. संपताई आईनं आजवा तेल मारित ठेवलं. इच्छा कशाला? तिला काय करायचंय? तू घेऊन जा म्हणजे झालं. नको, आई म्हणते ही सगळी देणी काकालाच फेडा लागते. तिला सांग माझं देणं मी कधी परत मागणार नाही. बर जाते. का ग घाई का? बस की जरा. नको, गेलं पाहिजे. मला लहान बाळाला झटके येतात. काय झालंय ग बाळाला? शंकर नाही का घरात? अजून नव्हता आला बाहेर. जाते. पुन्हा तेल उधार घातलंच वाटतं त्या पोरीला. आता उधारपणा पुरे कर पोरी. गहू दे, तांदूळ दे, तेल दे. त्यातलं काही कधी परत येणार आहे का? अगं सगळं हाय नाही ते दिलं तरी कधी पुरे पडायचं नाही देवाच्या. पण तुम्हीच म्हणत होता ना बाबा, आहे ते सगळं शंकरचंच आहे म्हणून. तेव्हा शंकर माझा जावई होणार होता. मग आता काय झालं? पुन्हा विचार करायचा नाही त्या गोष्टीचा. त्याची परिस्थिती अगदी हाताबाहेर काढली. तुम्ही मदत केली तर सगळं काही ठीक होतंय पोळी. म्हणून तर मी गाठला त्याला. भेट झाली? काय म्हणायचे? कधी कोणी ऐकली नाही पाहिली नाही असली काहीतरी अड घालतोय तुम्हाला. मी त्याला माझी इस्टेट द्यायला तयार झालो. वेगळा धंदा काढून द्यायला तयार झालो. भावाची पोरं सांभाळतोय म्हणाला तर त्याला सुद्धा मी माझी हरकत घेतली नाही. मग? पण शहराचं तोंड पाहून शहरे होऊन आलेत ना ते. भरकत काहीतरी सांगतोय मला. काय पण? आपली अट जगातल्या कुठल्याच जावयानं आपल्या सासऱ्याला घातली नाही. पण ते काय म्हणाले ते स्पष्ट तरी सांगा. ते स्पष्ट सांगण्यासारखं नाही पोळी. पण जगात ही असली अट कुणीच मांडणार नाही. कुणीही मांडणार नाही. आता हे लग्न होणार नाही एवढं मात्र. बाबा ऐकतोय म्हातारे. सगळं काही ऐकतोय. Thank you.
आकार विठला तू बेड़ा कुम्हार विठला तू बेड़ा कुम्हार माथी पानी उजेड़वार सूत मिसळती सर्व पसार माथी पानी उजेड़वारा तू दळती सर्व पसार आ भारत मग ये आकार तुझा खटांचा उतरडीला नसे अंत ना पार तू गा कुंभार विठला तू बेड़ा कुंभार खटाते रूप आ गए प्रत्येकाते दैव वेगे घटा घटाते रूप आ गए प्रत्येकाते दैव वेगे तुझा बिनाते पुना न करे मिठी पुनाचा पड़ते लोनी पुना मुखी संगार तू बेड़ा कुम्हार दिखला तू बेड़ा कुम्हार तू तखड़ी तू तोड़ी पुरवाड़ी तू तो ताड़ी थी तू तो घरड़ी थी तू तो पूरी थी पुरवाड़ी थी तू तू तो ताड़ी थी नकड़े या तुम काय दौड़ी थी देसी डो परी मिली थी तया पुरे अंधार तू बेड़ा तू बेड़ा फिर क्या ताकावरती देती मातीला आकार विठला तू बेड़ा कुम्हार विठला तू बेड़ा नहीं कस तू बोल नहीं भाऊजी ने संगित नहीं तरी करते माला सग लाख इनौनिया के पर ऐकत नहीं तुझ ऐक नहीं कुछ ऐक तू जाते आता दिवसी रात्रभर तुझा गोष्टी बोलत बसल तो मजे जवर चंपा रामू काका से सांग आता लवकर उड़कून टाका मनाव लगे तुला वाटत असे नवरा गेला लेकरू गेलं आणि ही लग्नाच्या काय गोष्टी बोलते अग दुःखच उगाळत बसायचं म्हटलं तर त्याला शेवटच नाही भाऊजी जरा इकडे या एवढं ओझ उतरवतो जनाला अडचण आलं राहू द्या ते ही माझी जाऊबाई आले जरा बोला तरी हिच्या संग वहिनी चंपा तुझी जाऊ होणार नाही तेच मी विचारते का उद्या संसाराचा भार तुमच्या अंगावर टाकून तुमचं भाऊ गेलं त्यात ह्या बिचारीचा काय तो मी कुठं दोष देते तिला मग तुम्ही हिच्याशी बोलत सुद्धा नाही मी म्हणते असं का तिच्या वडिलांचा हट काय हट्ट केलं बाबा तो कठोर माणूस दारांच्या कुटुंबापासून वेगळं झालं सांगतोय मला तसं तर मी भी सांगितलं होतं तुम्हाला मला नाही करायचं ते दादांचं कुटुंब सुखी करायचंय मला मग त्यात एक माणूस काय जास्त आहे भाऊजी माझा ऐका लगीन करा संसार थाटा भद्या भरीला घालू नकोस मला बहिणी तिच्या वडिलांना मी स्पष्ट सांगितलं नातवंड पाहिजे अशा मनात धरणार नसाल
तर मी लग्नाला तयार आहे. त्यासनी तर नातवंडाचा ध्यास लागलाय भाऊजी. त्यांच्याजवळ पैसा आहे, ते आपल्या नातवाच्या सगळ्या हौशी पुरवतील. चंपाचा मुलगा नोकरीचे कोट घालेल आणि माझी पुतणे मात्र भिजलेल्या पाखरासारखे कुडकुडतील. मला नाही पाहवायचं ते. भाऊजी, सगळ्यांचंच करणं त्यांच्या ताकदी बाहेरचं नाही का? मी कुठं नाही म्हणतोय. त्यांनी आपल्या मुलीसाठी दुसरं एखादं स्थळ पाहून मला माझ्या मार्गाने जाऊ द्या. काहीतरी बोलता भाऊजी कोड्यात घातल्या. रामू काकाच्या भी काही आशा असतील का नाही आपल्या लेकीबद्दल? त्या त्यांनी पुऱ्या कराव्यात. मला काही दुःख नाही त्याच. नाही का? तुम्ही एक गिळून टाका पण चंपाला सोसणार नाही. चंपा, दुःखावर काळासारखे औषधी नाही बेटा. जाऊ.
काय थोडं काम होत तुझ्याकडे बस की बोल की राघू मडकी घडून घडून हात थकलं माझ या धंद्यावर काही पोट भरलंच वाटत नाही एक पोट आहे का तवा ती भरल तेव्हाची बायका पोर म्हातारी किंवा जड ओझ आहे तुझ्या खांद्यावर परत मुंबईला जाईन म्हटलं छेटे अरे तू तिकडे गेलास की इकडे उन्हाळा झालास म्हणून समज लहान धाकटे पोर घरात म्हातारी असून नसून सारखी ती पारू विचारी एकटी काय काय करणार तेव्हाची थोरली पोरगी आता बघता बघता गाळ्याने रामूच्या लेखीतून तुझी सोयरी जमली असती तर काहीतरी डोईवरच खांद्यावर आला असत ते नाही होत का ते नको विचारू नाही होत एवढं पण दुसरं काही काम करता येईल का इथं या गावकीच्या कामात पैसा नाही दिसत डोळ्याला बाजारातला फायदा तेला मिठातच मुरतो रोज पैसा दिसेल असं काही काम काम है पण तुझ्या चणेने भरणार नाही अरे सांग तरी पलीकडे नांदोशीला कालवा खंडायचं सरकारी काम चाललंय एवढी नागरिक संपली की मी बी जाणार आहे तिथे अरे एक एक गरीब 10,000 रुपये कमवते तिथे रोज असं मग मी पण येतो तुझ्या बरोबर फार कष्टाचं आहे काम अरे असू दे रे करताना झेटून पडला काय झालं डॉक्टर काय डॉक्टर साप धोक्यात गेला मग साप उतरेपर्यंत जरा काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही असं करा काय त्यांच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या झाडा ठेवा डॉक्टर साहेब भाऊजी आजारी म्हणजे सारे घरच आजारी लवकर बरं करा इंजेक्शन दिलेच मी त्याला घाबरण्याचं काही कारण नाही राघोबा त्याला तुम्ही माझ्या बरोबर औषध दे तुम्ही औषध घेऊन खंडेराया तुझ्या दुनियेतला न्यायाचा उलटा कसा थोरल्या भावाचा संसार सावरायला निघाले आपल्या भावाला मी त्याच्या मागोमाग घेऊन जाणार आहेस का नको रे देवा नको मदत पसरते तुझ्या पुढं एवढी भीक घाल मला माझी तर मला घेऊन चल माझ्या भाऊजींनी हात लावू नको माझ्या सकुबाई आओ सकुबाई का आहे ग पारू झिटेरा आणल्यात कशाला भाऊजी हात धरून आला खेळल्यात घरात जोंधळ्याचा दाणा नाही
शेर दीडशेर जुंदळ पाहिजे होता. माझे तर जोंदळ नाहीत गो बाई. मग दुसरं काही काम सांगा. उभं कडी सारवायचं म्हणा, गवत काढायचं म्हणा, मी हाय सीता हाय. नाही गो बाई. एवढं लुगडं घ्या आणि तुंदळ घाला. नव आहे बघा तरी, एकदाच खडी मोडली. राहू दे गुबाई, काय शेर पसर लागेल ते घेऊन जा. अरे देखील असा प्रसंग येऊ नये बाई. काय भाऊजी, तू माझी आई आहेस का? किती कष्ट करतेस माझ्यासाठी. भाऊजी, माझ्यासाठी सगळ्या जन्मदानासारखा जीव लागला. तुम्ही लवकर बरे व्हा, मग बघा मी काय करते. घाबरू नको वहिनी, मला बरं वाटल. वहिनी, घरातला पैसा संपला असाल, धान्य संपला असाल, पुराला खायला काय खालतेस? तुम्ही काळजी करू नका. लवकर बरे व्हा भाऊजी, लवकर बरे व्हा. माई मला सगळं कळत उभार. देवाची देही जना पेरत नाही, त्याही ती इच्छू नये. हे जे माझं फेट आजचा दिवस निघेल. गरीबागरी जास्त पोर झाली की असा वक्त येतो बाई. रडून काय होणार? डोळ्याचं पाणी पाजून काही लेकर जगिवता येत नाही. मी आता अनुभव घेतलाय. मलाही आठ मुलं आहेत. कुठं आहे ती? देवाला ठेव. मरायचं धाडस नाही म्हणून गोसावी झालो. मरता येत नाही म्हणून सत. मी कसला करतो आहे? मी निव्वळ भिकारी आहे, निव्वळ भिकारी. मी त्या भाऊजीसाठी तुमची विभूती मागणार होते. गेले 8 दिवस ते फार आजारी. तुमच्या विभूतीने रोग्याचा रोग जातो म्हणून म्हटलं. इथं कुणाला परमेश्वर सापडला? सगळे दादळे आहे. कुणी कुणाला वाट पसरली? जातो मी. लग्न करून टाका तिथे. नको नको बाई, मला भलत्या संकटात घालू नको. नको चंपा, तुझं मान काय मला कळत नाही, पण दादांच्या लेकरांच्याकडे पाहिलं की मला काही सुचतच नाही. चंपा चंपा, मुद्दाम पत्रव्यवहार. कारण की काय लिहायचं म्हणावं? शंकर भाऊजी देता बाजारी पडल्या, ताबडतोब निघून
सोलापुरात जेवत असतील तर हात धुवायला पारगाव नाही मला. आणखीन काय जेवायचं? आणखीन काय? मला वाटतील तशी निघून. बर, ते सगळं व्यवस्थित. सोलापुरात पर हात धुवायला पारगाव नाही, त्यांची पार होईल. बाबा, काय झालं? कोणाचं पत्र आहे बेटा? पारू यांनीच. शंकरची तब्येत फार बिघडली आहे बाबा, फार बिघडली. आता तो आता त्याला पार झाला. कानात काम करता करता चिकन पाल चार दिवस मस्ती किंवा चिंता होता. पाप अगदी डोक्यात गेला होता, तीन दिवस सुट नव्हती. काल संध्याकाळी जरा ताप खाली आला आणि भाऊजीने डोळं उघडलं. वहिनी आता काय भीती नाही, डॉक्टर रोजच्याला फेरी मारून जात्यात. ते म्हणाले भाऊजीने आता महिना दोन महिने इसावा घेतला पाहिजे, आराम केला पाहिजे. पण कालव्यावर कशाला गेले होते ते? कशाला म्हणजे त्यांच्या भावाच्या संसाराची जोखर पडली नव्हती त्यांच्या खांद्यावर. सापोर मी सासू बाई आमच्या सगळ्याच्या तोंडात सुखाचा घास खाल्ला. दिवस राह केलं भाऊजी. वहिनी 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 भाऊजी, हे बघितलंस का कोण आले? शंकर. शंकर कशाला आलीस तू? मी तिला बोलून घेतले भाऊजी. अशा प्रसंगी आपल्या जीवाचा माणूस आपल्या जवळ असल्याला बरं. उगीच बोलावीस तू तिला? आता असं काय बी बोलायचं नाही भाऊजी, गप पडून घ्यायचं बस. भाऊजींचं बोलणं मनावर घेऊ नको. चंपा, तू आली सण माझा जीव भांड्यात पडला. आता बघता बघता भाऊजीच मी बरं वाटत. तू आता इथंच राहा. शंकरला आवडेल का ते? तस बोलून दाखवणार नाही, पण लई माया आहे गुप्त कधी बरं वाटेल का त्याला? वाटेल ग माझी बाई, बरं वाटेल. ह्याचं माणूस त्याला भेट. आता मला माझ्या कामाला लागायला मोकळं. पण तू काम करायची काही गरज आहे का वहिनी? असं कुठे झालं अगं, त्यानं सोचलं पाहिजे. कोणी कोणाचा भार किती दिवस दुसऱ्यावर टाकायचा ह्याला ती काही मर्यादा आहे? असं बोलू नकोस वहिनी. तू अजूनही चंपाला ओळखलं नाही? नाही कस, मग उगीच का तडकाफडकी बनवली मी तुला. डोंगरावरच्या देवीला जाणार आहे मी. साखर घालणार आहे मी तिला. त्याच्या चुलत्याला बरा कर म्हणून पदर पसरणार आहे. लोणी साखर घालायला सांगितली होती नाही का निहारीला? ही कसली भाजी घातली? आम्ही असलं खात नसतो.
देवी मोर उभ कर आणि सांग तिला तुझ्यात काय देवपणा असल तर दा आणि या पोरांच्या चुरच्याला बरं कर म्हणा. अजून कसे आले नाही ग बहिणी? येईल आता. पोटात काहीतरी जाऊ दे बाबा. आली वाटत. आलीच का ग? नाही मी राधा आहे चिमटे. फारचा निरोप सांगाय आले. तुला कुठं भेटली ती? देवीच्या डोंगरावर. मग अजून कशी नाही आली? का मुक्कामालाच राहणार आहे तिथं डोंगरावर? डोंगर उतरून कवाच खाली गेली ती. कुठं गेली कुठं? ती म्हणाली मी माहेराला जाते करंजड्याला. शंकर भाऊजींना बरं वाटल्यावर मला कळवा. मजी छान आहे का तू? वहिनीला वेड वाकड बोलू नको. शहाणी बायको आहे. तिनं केलं तेच बरोबर केलं. काय बरोबर केलं? नव्हती भाकरी तर दार बंद करून सगळेच मेलो असतो गळ्यात गळा घालून. आपल्या पोरांना तेवढी घेऊन गेली सांगती. आजारी दीर आंधळी म्हातारी यांना आधार कोण? सरसर म्हणजे देवीला जाते. साबानाच माहेराला गेली ती. मग खोटं कशाला सांगितलं मला तिनं? खरं बोलणं तिला जमलं नसतं असे. पण करते का? आई आहे ती. पोरांच्या पोटासाठी डोळ्यावर कातड ओढला असेल तिनं. कॉफी घेते ना? दादा आओ.
फिर त्याचा काबरती देशी मातीला आकार विठला तू बेडा कुंभार विठला तू बेडा कुंभार माती पाणी उजेडवारा तूच मिसळती सर्व पसार माती पाणी उजेड वारा तूच मिसळती सर्व पसार आभाळत मग ये आकार तुझ्या खतांचा उतर दिला नसे लई उपकार झालं बघा उपकार कसला त्यात माझा भाऊ गावी गेलाय म्हणून मी जागा दिली तुम्हाला बरं बाई जा घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या गुणात कोणे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार तू वेळा तूच घडवीसी तूच फोडीसी घरवाळीसी तू तूच काढीसी तूच घडवीसी तूच फोडीसी घरवाळीसी तू कवळी बाई भूक लागली काय बेर काय बेर थांबा बाबा आत्ताय लाई काहीतरी खालच आली आली बघ नाही रे बाळा आणलं कामच मिळालं नाही आज अरे आज आम्हाला भूकच नाही अक्का आज कुणाच्या पोटात अन्नाचा कण गेला नाही कसा जाईल आज यायला काय मिळालं नाही आपल्याला मिळेल का मग काय बघितलं काय मग बघूया की आपल्या दोघांना काम मिळाल्यावर मग आयला मोल मजुरी करायलाच नको बघूया का हो इकलो बिन गेलो अकल काम काय जाणा काम मिळाल का मला तू काम करणार तुम्ही सांगताल ते करून दाखवते आज संध्याकाळी ये बर आज संध्याकाळी हा काही काम मिळेल का हो मला नाही नाही इथं काही काम नाही काय गोरी उठली तू सचिन ला आमचे आहे बरं पारगाव काही काम धंदा मिळाला नाही वाटत तुला नाही खूप फिरले काही मिळालं नाही मग सण माझ्या बरोबर कुठ तुला काम पाहिजे ना लई उपकार झालं बघा
उठलंस म्हणा की गावात अग लोक काय भलतच बोलत्यात काय ते आपण कशाला बोला तिला नाही ऐकायला येत तरी पण अग देव्या कुंभारांनी जीव दिला त्याच कारण काय वेगळंच होत अस मग शंकरनं लगीन का नाही केलं सांगा की चंपा सारखी पोरगी मिळाली असती का त्याला आणि मला हे सांगा चंपा घरात आल्याबरोबर पारुका पळाली काकुटीला पोरं मारून काय करता ग बयानो कपडे दुसरी ग म्हातारे आपल्या घरचीच का गावची म्हणजे माझं डोळं गेलं पण कान शाबूत आहेत अजून देवानं घडवलेल्या मडक्यात संसार साठवलेत तुमचे तो मेल्यावर कुणी आला होता का विचारपूस करायला सात लेकराच्या आईवर बस पहिलीपणाचा आरोप घेताय अगं तुम्ही बाया आहात का डाकिनी काय माणसं जिथं फुंकर घालावी तिथं डसायची आणि जिथं ठट्टा घालावा तिथं हटकून उसवायची चल बाबा काय खात्री काढली ग परत चंपा बहिणी मुलं आली वाटत गाडी कुठे आहे कसली वहिनी मुलं कुठे आहेत सगळी म्हणजे तिकडे कधी आली होती पारू तिकडे नाही आली वहिनी नाही तिथं निरोप नाही कागद नाही परवा एक गावाला मुंबईतनं आला तो म्हणत होता त्यानं पारूला पाहिली तिकडे म्हणून ते म्हणलं असं कसं होईल म्हणून लगबगीने येतात तिथल्या उपासमारीला कंटाळून पोरांना पाठीशी बांधून वहिनी गेली कुठं ती तिथं काय करत असत पोरांना कशी सांभाळत असत वहिनी वहिनी चंपा इतके उपकार केले आणि एक उपकार कर मला मुंबईला घेऊन माझ्या वहिनीची भेट घालून ही माझी आई आहे देवादाराची मुलं माझी भाव चंपा चंपा शाबा याला मुंबईला घेऊन जा मी सांभाळते खोपड अते अते पण वहिनीने काही जीवाचं बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना ग वेडा का काय धीराची बायको आहे ती तुला आजारीपणात सोडून ज्या बळावरती गेली त्याच बळावर तिनं पोरं जतन केली असतील जा तुम्ही पोराला घेऊन या कुठं असतील बिचारे कोण असत करंजवड्याचे बाबा देशपांडे दिसतो हो पारगावच्या कुंभाराचा शंकर नाही करत पारुबाईने आपल्याला भेटली ती कुठेची भेटली ती अरे कुठली भेटली मी घाई गर्दीनं चाललो होतो तुझी वहिनी मुलांना घेऊन रस्त्यानं चालली होती त्यानंतर पुन्हा काही दिसली नाही नाही पण आता भेट कुठे होऊ शकेल तुझी माझी ते कसं सांगू गड्या अरे या आफाट मुंबई इतका माणसाचा कुठं पत्ता लागतोय आपण अनाथन धर्मशाळा सगळ्या पाठवू Thank you.
वहिनी तुम्ही बरे आला भाऊजी, देव मोठा दयाळू आहे. वहिनी तू इथं काय करतेस? पाराण्यांना सुद्धा इथं काम मिळते भाऊजी. या इस्पितळात दाई म्हणून काम करते. तिकडे बसू. मुलं कुठे आहेत? सगळी मार्गाला लागली म्हणजे बसा. कामाची गर्दी आहे, नाहीतर खोलीवर गेलो. सुट्टी केव्हा होते? संध्याकाळी 6. भाऊजी माझं छान चाललंय बघा. महिन्याचं 90 मिळतात. सीता सरका केंद्रात आहे, तिला 30 मिळतात. केशा गण्या महादेव सगळे शाळेला जातात. रविवारी पोरांचे माझ्या गाठी पडतात. कठोरपणाने मी इकडे आले म्हणून सगळं झालं. रडत तुमच्या उशाशी बसले असते म्हणजे सगळेच उपाशी मेलो असतो. वहिनी आता म्हणाली ते अगदी खरं. तू मोठी धीराची बायको आहे. मी घाबरलो पण तू नेमका रस्ता काढलास. तुमच्या ह्या राणीनं माझ्या घराची जबाबदारी उचलली म्हणून मी हे करू शकले. आता पुतण्याची काळजी दगिन करा आणि राजा आणि राणी सुखाचा संसार करा. बाई तुम्हाला डॉक्टर बाई बोलत आहेत. आले लवकर बघा. 5 बोलायला सुद्धा मिळत नाही. आम्ही आज इथेच राहतो बाई. नको, मुलं काही भेटायची नाही. माझी तर गाठ पडली. आता तुम्ही गावाला जावा, लग्नाचं मुहूर्त ठरवा आणि या दवाखान्याच्या पत्त्यावर मला कळवा. मी नक्की येईल. खरं? तुमच्या वडील भावाची या मुहूर्त कळवा की मी आले. मघाशीच मरून गेलं पोट आणि आत्ता येते. मुलाला जन्म देणं हे स्त्रीच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं काम आहे. तरुण जोडप्याला मुलं होऊ देऊ नका असं सांगणं म्हणजे खरोखरच कठोरपणाच आहे. बाईला मूल होणं म्हणजे वेलीला फूल येणं. पण एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, वाहत्या पाण्यात पडलेलं बीज प्रवाहाबरोबर वाहून जात, त्याची नामो निशाणी सुद्धा राहत नाही. तेच बीज जर एखाद्या खडकाळ जमिनीत पडलं तर एवढंस खुरट रोपटं उगवेल आणि या उलट चांगल्या मशागत केलेल्या जमिनीत जर ते बीज पडलं तर बासेदार रोपटं फोफावतं. तर मला हेच सांगायचं की मुलाला जन्म देण्याआधी त्याच्या भविष्याचा नीट विचार करा, त्याचं पालन पोषण करण्याची आधी तरतूद करा. 2 मुलांमधलं अंतर तुमच्या इच्छेप्रमाणे वाढवू शकता. बाई लाख मोलाचं बोलण्याचा, पण तुम्ही हे इथं सांगण्यापरास खेडोपाडी जाऊन का सांगत नाही? माझ्या कई गायाखाने आडानीपणाने संसार करतात. अंधारात चाचू पडत ठेचकळत धडपडतात. तुमचा हा उपदेश खरा तर त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. तुम्हाला किती मुलं आहेत बाई? 6. लई सोचले बघा मी. माझं 1 16, पर माझ्यासारखं पर्सन पुन्हा कुणावर येऊ नये. खरं तर तुमच्यासारख्या अनुभवी बायकांनी पुढे आलं पाहिजे. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हीच ही जबाबदारी उचलली पाहिजे. तुम्ही सांगितलं तर या बायकांना जास्त पटेल. माझी तयारी आहे बाई.
तुमच्यासारख्या बायका जर आपणहून पुढे आल्या तर बघता बघता हे अज्ञान नाहीसे होईल आणि प्रगतीचा टप्पा आणखी जवळ येईल. परळला माझ्या ऑफिसात या तुम्ही, मी सगळं समजावून सांगते तुम्हाला. उद्या सकाळी येते बाई, या अवश्य. वही मुलं नाही आली असं? नाही आली. रात्रीची गाडी बघितली, सकाळची बघितली, नाही आली. अरे शंकरराव तिकडे या बघू. अरे ते आली वहिनी. सकाळच्या धरणं चार एस टी बघितली पण पारू वहिनीच काय पत्त्या नाही. एकट्या संध्याला घेऊन आली, बाकीची मुलं कुठे आहेत? सासूबाई आलीच माझी बया. सीता गण्या महाद्या भद्या यांना का नाही आणलं मुंबईत? तिची रजा नाही मॅम. खरं ते सांगतोय, मिळवता हात लंगडा पडला आणि खाणारी तोंडं वाढली म्हणून तुमच्या भावाच्या संसाराचा उन्हाळा झाला. अडाणी गरिबांच्या पोरांचं व्हायचं तेच झालं माझ्या लेकरांच. मग सगळी पोरं मार्गाला लागलीत असं का सांगितलं? खोटं का बोललीस? खरं सांगून तरी काय झालं असतं भाऊजी? उगीच तुमच्या डोसक्याला ताप. तुझं डोकं बिकं फिरलंय का काय? तुमच्या गोळ्यांची एवढी हिंदी वाट लागली तरी तू गप्प कशी बसलीस? भाऊजी मीही आईच आहे त्या लेकरांची, मला काहीच का वाटलं नसेल. पण खरं सांगू, केशवला पोलिसांनी पकडून नेला तेव्हा आपल्या खांद्यावरचं एक ओझं कमी झाल्यासारखं वाटलं मला. मी तर माझ्या बरोबर त्या जीवाला उपास तपास तर घडणार नाही याच समाधान झालं. असं कसं बोलत तुला बहिणी? त्या पोहांचे ठाव ठिकाणी दे मला, मी हुडकून घेऊन येतो त्याने. वेडे का आहात तुम्ही भाऊजी? पोरांचं आणि माझं ओझ तुमच्यावर पडायला नको म्हणून पोराला घेऊन चित्तीने मी मुंबई गाठली. पण काय सांगू, एक मी पोसायची पाळी आली तेव्हा कळलं हे आपल्या आवाक्या बाहेर. तुमच्या वडील भावाला ते झेपलं नाही, तुम्हाला झेपलं नाही आणि मला ते झेपलं नाही. ते बोज मुळातच दोईदार होत. तुम्ही पोरांची चिंता करू नका भाऊ, कुठे का असणार, ते खूप पोटापुरते मिळतं एवढं खरं. म्हणजे तू त्यांना परत आणणार नाहीस? तीच यायची नाही भाऊ.
कण्या तर उपासमारीला कंटाळून माझ्यापासून पळून गेला. आपले आई बाप दोघं बी मेले तसं सांगू. त्याने एका आश्रमात आश्रय मिळवला. काय झालं रे बहिणी? तोही जर ओझ उचललं तर मान मोडणारच की भाऊजी. दैवी देणगी दैवी देणगी म्हणून या अवजड ओझ्याखाली आजपर्यंत आपण चिरडून गेलो. काही एक संसारांचा इस्कूल झाला. हजारो कुटुंब देशोधडीला लागले. पोर बाळ म्हणजे देवाची देणगी. त्या वेळपट समजुतीचा हात धरून आजपर्यंत आपण अंधारात तास पडत राहिलो. पण परवा एका भल्या बाईने माझं डोळं उघडलं. आपल्याला पेली डोळी जड होणार नाही असा आटोपशीर प्रपंच कसा मांडता येतो हे तिने मला कळवळून सांगितलं. सगळ्या गोष्टी दैवाच्या हातात नाही तर आपल्याच हातात आहेत हे तिने मला पटवून दिलं. बघा त्या बाई बरोबर मी आता खेडोपाडी जाणार आहे. आम्ही नाही जाऊ देणार. तू जाऊ नकोस बहिणी. भाऊजी एवढं बघून एवढं सोसून जर मी गणगोताच्या माळा जाळ्यात गुरफटली तर पालच्या घागरीवर पाणी पडल्यासारखं नाही का होणार. अडाणीपणानं माझ्या संसाराचा एक सत्यानाश झाला. तसा आणखी कुणाचा होऊ नये हे घरोघर जाऊन पटवण्याचं व्रत घेतले. तुमची माया ओलांडून जाताना खरंच मला काही वाटत नाही. तुमच्या मायेपेक्षा मी घेतलेलं व्रत फार मोठं आहे. फार मोठं आहे.